सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। सांगली मध्ये युवा काँग्रेसच्या वतीने मशाल आंदोलन। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी बोलवल्याच्या निषेधार्थ आज सांगली मध्ये काँग्रेस कमिटी समोर मशाल आंदोलन पुकारण्यात आलं। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, युवा काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज सरगर यांच्या नेतृत्वाखाली आज युवकांनी मशाल आंदोलन केले। यावेळी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आल्या। सत्तेवर येण्यासाठी मोदींनी जे जुमले जनतेला दिले, 2 कोटी वर्षाला नोकऱ्या तरुणांना देणार, 15 लाख रुपये खात्यावर टाकणार, पेट्रोलचे डिझेलचे दर अगदी कमी आणणार, डॉलर वाढतोय तो कमी ठेवणार, ह्या सगळ्या त्यांच्या जनतेला दिलेल्या भूलथापा आता लोकांना जनतेला लक्षात यायला सुरुवात झालेली आहे। आणि म्हणून लोकांचं ह्याच्यावरनं लक्ष विचलित करण्यासाठी, दुसरीकडे लक्ष घालवण्यासाठी ईडीचा वापर करून जे त्यांच्या ह्या भूलथाप्यांच्या विरोधात संघर्ष आणि आंदोलन उभं करतात त्यांना छळण्याचं ईडीला पुढे करून पोलीस यंत्रणा शासकीय यंत्रणेचा वापर करून गैरउपयोग करून त्या लोकांना छळायचा हा उपयोग केलेला आहे। ठीक आहे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी एकटे नाही, असे देशभरात वेगवेगळ्या राज्यात असे खूप कार्यकर्ते, खूप समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांना या ईडीच्या माध्यमातून हे छळलेलं आहे आणि आता जनता शांत बसणार नाही आहे। 2.5 लाख नोकऱ्या देणारी ही सरकार गेले 2.5 वर्ष आहे ना आपल्या देशाच्या संरक्षण करण्यासाठी मिलिटरीची भरती सुद्धा करता आली नाही आणि ती भरती न करता आल्यामुळे आता काहीतरी लोकांच्या पुढे गाजर दाखवायचं म्हणून हे अग्निपथ योजना, अग्निवीर योजना ही आणलेली आहे। ती पूर्णपणे लोकांच्या हिताच्या विरोधात आहे। तरुण मुलं जी गेले एवढे वर्ष त्या मिलिटरीत आपण सामील व्हायचं, देशासाठी आपण आपला वेळ द्यायचा, प्राण द्यायचे ह्या आशेनं जी मेहनत करत होते त्या सगळ्यांना बाद करून एक खूप मोठी खेळी त्या मोदी सरकार जनतेवर रचलेली आहे। बरं, आंदोलन करत असताना आपण आता पाहता आम्ही काय रस्ते रोकत नाही, आम्ही काय लोकांच्या अडचणी कळत नाही, पण ह्या ठिकाणी दिल्लीत ज्या वेळेला कार्यकर्ते आंदोलन करतात, बाजूला बसून करतात, त्या कार्यकर्त्यांना उचलून काँग्रेसच्या मुख्यालयात घुसून लाता बुक्के मारण्याचं काम सुद्धा या मोदी सरकारनं ह्या ठिकाणी केलेलं आहे। दिसतंय, स्पष्ट दिसतंय की आता ह्यांना भीती लागलेली आहे, जनतेचा उद्रेक आता ह्यांना आवरता येणार नाही आणि म्हणून ह्या सर्व कारवाईच्या विरोधात आम्ही प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आंदोलन करणारच आहे। आणि युवकनी या ठिकाणी शिवराज दादा मोरे जे युवकचे नियुक्त उपाध्यक्ष आहेत, जनतेतनं निवडून आलेले आहेत, ते ह्या ठिकाणी ह्या सांगली महापालिका क्षेत्राच्या आजच्या आंदोलनात उपस्थित आहेत आणि म्हणून हा इथे या ठिकाणी आंदोलन। सीके मराठी न्यूज साठी मुख्य संपादक चंद्रकांत खरात, सांगली।